अच्छा जी, धम्म पद आए थे। धम्म पद 116। यहाँ पर होने अभी थरे था कल्याणी, अभी थरे था कल्याणी, पाप चित्तम नीवराय, दंडम ही करो तो पुण्यम, पापस्मिं रमति मनो। अचार था चांगली काम असतात ते करण्यामध्ये घाई केली पाहिजे, आणि आपण आपलं जे मन आहे त्याला वाईट पासून परावृत्त केलं पाहिजे। म्हणजे जो जो व्यक्ती, याचा अर्थ हा आहे की चांगले काम करण्यामध्ये थोडी घाई केली पाहिजे, त्यामुळे काय होतं की मनाला वाईट कडे जाण्यापासून थांबवल्या जातात। जो व्यक्ती चांगलं काम करण्यामध्ये स्लो आहे, स्लो स्लो आहे, तर त्याचं मन दरवेळेस वाईट कामामध्ये प्रसन्न राहत, या म्हणीचा अर्थ आहे। तर ही स्टोरी आहे, हे जे गाथा भगवान बुद्धांनी म्हटली, ही जेतवन मॉनेस्ट्री मध्ये, जेतवन विहारामध्ये असताना एका ब्राह्मीण म्हटली होती, ज्याचं नाव होत तुलकास्तका, त्याचं नाव, पण तो वेगळ्या नावानं ओळखला जायचा, तो थोड्या वेगळ्या नावानं ओळखला जायचा। त्याचं नाव म्हणजे त्याला एक सत्तका म्हणून ओळखायचे, एक सत्तका, एक सत्तका, एक सत्तका म्हणजे पर्सन विद वन रोब, ज्याच्याकडे फक्त एकच कपडा आहे, एक सत्तका, पर्सन हू हॅव ओनली वन क्लॉथ। तर हा जो एक सत्तका होता हा खूप गरीब होता, व्हेरी पुअर। हे दोघे हस्बंड वाईफ, म्हणजे यांची विशेषता काय आहे की यांच्याकडे फक्त एकच रोब होता, तर म्हणजे याच्याकडे फक्त, आणि याची जी वाईफ होती ती तिच्याकडे म्हणजे फक्त यांच्याकडे स्कर्ट, स्कर्ट जे म्हणतो आपण फक्त खाली घालण्याचं तेच होता। जर या दोघांनाही जर म्हणजे या दोघांपैकी हे दोघंही कधी बाहेर जाऊ शकत नव्हते, इतके पोवर होते, कारण की ऑब्विसली की बाहेर जायचं असेल तर दोन्ही वरचे कपडे पाहिजे ना, एक खाली पाहिजे आणि वर पाहिजे। तर यांना जायचं आहे बाहेर, तर एक जण घरामध्ये थांबणार, ओके, आणि दुसरा त्याचा कपडा घेऊन अंगावर म्हणजे पूर्ण झाकून बाहेर निघणार। ही इतकी परिस्थिती त्यांची वाईट। तर हा जो एक सत्तका होता, तर एक सत्तका मार्केट मध्ये जाणं, हे मार्केट मध्ये काही खरीदायला किंवा काम करायला ज्यावेळेस जायचं दोघांपैकी एकाला, तर एकाला घरी राहून त्याचा कपडा दुसऱ्याला द्यावा लागतो। आणि त्या महत्वाचं आहे की त्याच्या घरामध्ये सर्वात मोठी जर संपत्ती असेल तर ती होती हा वन क्लॉथ, म्हणजे फक्त हा एक कपडा अंगावरचा, दोघांचा जो होतो।
गदावरी एक एकच होता, परंतु हीच त्यांची मोठी संपत्ती, वन रोप. तर काय होतं की त्यावेळेस एक अनाउन्समेंट होते की भगवान बुद्ध खूप महत्वाचं प्रवचन देणार. तर याच्या फॅमिलीमध्ये हे जो एक कपडा, हाच एक इम्पॉर्टंट आयटम आहे. विचार करा एवढी त्याची परिस्थिती. तर तेव्हा एकच हत्ता का त्या दिवशी वाईफला घरी ठेवतो आणि ॲडिक्युट म्हणजे कपडे असे प्रवचनासाठी असे कपडे घालून देतो की पूर्ण घातले गेलं पाहिजे भगवान बुद्धा. ओके, तो गरीब होता पण लक्की होता. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळामध्ये, म्हणजे प्रत्येक बुद्धाच्या काळामध्ये जन्म घेणं हे ज्यावेळेस समाजा बुद्ध अस्तित्वात आहे त्यावेळेस जन्म होणे खूप लकी आहे, खूप खूप प्रिशियस आहे, इझिली नाही होत, रेअर चान्स असतात. तर आज एक सत्ता आहे त्यावेळेस जन्म. तर हे जातात एक सत्ता प्रवचनासाठी, वाईफला घरी ठेवतात आणि प्रवचन ऐकायला भगवान बुद्ध प्रवचन देत राहतात. सो त्याची जी बॉडी ती सफस होऊन जाते. सफस म्हटलं सफस म्हणजे एकदम हलकी आणि मन एकदम हलक आणि आनंदित व्हायचं, श्रद्धा जागते तिच्या मनामध्ये प्रवचन ऐकते. असं का होत? कारण की एक सत्ता जे होते ते मागच्या एका जन्मामध्ये विपस्सी बुद्धांच्या फॉलोअर होते. बुद्ध विपस्सी जे होते त्यांच्या ते क्लोज होते. तर त्यावेळेसची जी ऐकलेली टीचिंग आहे, त्यावेळेस जे काही ऐकलेलं आहे, तर ते यावेळेस उघडून येत बाहेर. असं बऱ्याच वेळेस होत, म्हणजे असे इन्सिडेंट पर्सनली माझ्यासोबत खूप आहेत. कारण की प्रवचन जे असतं ते नुसतं पुस्तकी नसलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये अनुभव असणं खूप महत्वाचं असतं. असे खूप इन्सिडेंट आहे, स्पेशली पाऊक्स फॅडन सोबत. तर मी ते नंतर शेअर करेन, कारण की हे रेकॉर्ड होत आहे. तर एक सप्तकामध्ये जे फेथ फेथ राहायचं होतो, श्रद्धा, व्हेरी पॉवरफुल फॅक्टर. श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे. विदाउट श्रद्धा, ओके, बुद्धाप्रती तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा पण श्रद्धा नसेल तर ते याप्रमाणे आहे की जसं जी माती असते ती पसरलेली असते आणि जर हातात घेसाल तर ते कण कण असतात, परंतु जर त्या मातीला एकवटायचं असेल तर त्यामध्ये पाणी टाकावं लागतं. त्यावेळेस त्याचा त्या मातीचा गोळा बनतो, त्यापासून आपण काहीही बनवू शकतो. तसंच मनामध्ये जे सद्गुण आहेत ती म्हणजे माती आहे असे विखुरलेले, पण तुझ्या वेळेस त्या सद्गुणांमध्ये श्रद्धा रूपी पाणी येते, तर ते पाणी म्हणजे श्रद्धा आहे. तर ती ही जी श्रद्धा आहे ती सर्व जे सद्गुण असतात त्यांना एकवटून टाकते. ओके, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती श्रद्धा का उत्पन्न होते? कारण की भगवान बुद्ध जे आहेत मागचे बुद्ध विपस्सीचे फॉलोअर असतात आणि ते जे टीचिंग असतं त्यावेळेस उद्भवून निघतं. तसंच असतं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या भिक्खूच्या जवळ जाता किंवा एखादा चांगला धम्म ऐकता तर हार्ट एकदम वॉर्मिंग होतं, फ्लो व्हायला लागतं. दॅन समटाईम टीयर्स कम आउट. ओके, म्हणजे डोळ्यामधून अश्रू येतात. आय डोंट नो बट मी सांगेल नंतर कसं होतं. तर ऍक्च्युली मी तुम्हाला फोटो शेअर करेल. ओके, इट्स अ व्हेरी हार्ट वॉर्मिंग. सो दॅट थिंग हॅपन, ती गोष्ट एक सत्तकासोबत होते. बट मग तो विचार करतो की मला काहीतरी करावं लागेल, मला काहीतरी भगवान बुद्धासाठी द्यावं लागेल. ओके, इट्स अ गिव्हिंग, गिफ्ट ऑफ गिव्हिंग.
म्हणजेच दान म्हणजे मला काहीतरी द्यायचंय, बट माझ्याजवळ काय आहे जे असं इम्पॉर्टंट आहे. त्यांच्याजवळ काय असतं, तो एक कपडा जो अंगावर वर घातलेला असतो. परंतु तो जर एक कपडा देऊन देईन तर वाईफ काय घालणार, पत्नी काय घालणार, ओके, मग दोघही बाहेर येऊ शकणार नाही. कारण की फक्त त्यांच्याकडे लोअरच राहणार, अप्पर राहणार नाही. ओके, म्हणजे दोघांपैकी एकच आहे ना, परंतु ते जर देऊन दिलं तर मग काय करणार. तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं युद्ध चालून जात, देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही. ओके, तर हे विचार कंटिन्यू चालू राहतात. तर रात्रीची पहिली प्रहर निघून जाते प्रवचनामध्ये, दुसरी निघून जाते. तर श्रद्धा तर असते, श्रद्धा व्हेरी पॉवरफुल. ऍक्च्युली फेथ अँड डिवोशन मस्ट बी डायरेक्टेड बाय विजडम. श्रद्धा जी असते ना ती प्रज्ञेनुसार चालली पाहिजे, नाहीतर श्रद्धेचा अंधश्रद्धा बनायला वेळ लागत नाही, लगेच अंधश्रद्धा होऊन जाते. तर विचार चालू असतात, दुसरी प्रहर होते, तिसरी प्रहर होते, मग ते विचार करतात की ओ लेट इट बी. भगवान बुद्धांनी सरळ म्हटलेलं, बऱ्याच ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात, इव्हन त्या प्रवचनामध्ये म्हटलं असेल जे एक सत्ता ऐकत असतात, की जे ज्या गोष्टीला आपण सर्वात जास्त अटॅच असतो किंवा ज्या गोष्टी सोबत आपण सर्वात जास्त आसक्तीत असतो, ती गोष्ट देणं म्हणजे दान. ती गोष्ट सर्वात मोठं गिफ्ट आहे कोणाला जर द्यायचं असलं तर. इट्स नॉट इझी, ओके, बिकॉज त्याच्यामध्ये लोभ असतो खूप. ओके, ते रिलेशन असो, मटेरियल असो, मेंटल असो, वॉट एव्हर. इवन मटेरियल मेंटल वेल्थ ऑल्सो नॉट गिव्हन इझिली. जसं की मानसिक संपत्ती जी आहे, जसे आपले विचार किंवा चांगले विचार वगैरे, जर लोभ असेल त्याप्रती किंवा काही असेल तर आपण लवकर देत नाही. ओके, मटेरियल तर खूपच दूर, कारण की मटेरियलिस्टिक लोक सोबत आपण खूप अटॅच असतो, कारण की इगो असतो तिथे, मी असतो. तर हे जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी, एकसत्तकासाठी जे फक्त एक छोटासा कपडा आहे वरती घातलेला, पण तेच तर त्याच्या फॅमिलीची सर्वात मोठी संपत्ती आहे, तेच त्याच्याजवळ आहे. तर एकसत्तकामध्ये तेच चालू राहतं. तर थर्ड वॉच ऑफ द नाईट थर्ड वॉच ऑफ द नाईट म्हणजे तिसऱ्या प्रहरी तो देऊन टाकतो, भगवान असं म्हणून ठेवून देतो तो वनवरचा रोप आहे. आणि मग एकदम थोडस जोरात ओरडतो, ओ आय वोन, आय वोन, आय कॉन्कर, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. कुठं जिंकलाय तो ऍक्च्युली बघा, चेक कर. तो जिंकलाय त्याच्या लोभापासून, तो जिंकलाय त्याच्या आसक्तीपासून. जी आसक्ती आणि लोभ त्याला दोन प्रहरीमध्ये चांगलं करण्यापासून थांबवत होते. आपण स्वतः चेक करा आतमध्ये की आपण कुठं थांबलेलो आहे. ओके, कारण की गिविंग जे आहे, गिविंग मेक अ पर्सन, जे देणं असतं, गिविंग गिफ्ट ऑर डोनेशन वॉट एव्हर, जे महत्वाचं असतं, जे ज्याला आपण आसक्तीमध्ये असतो, ते दिल्यानंतर आपली जी प्रॅक्टिस आहे ती हायर प्रॅक्टिसेस कडे वळते. गिविंग मेक अ पर्सन टुवर्ड्स टू हायर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, इट्स अ लाईक अ मेकिंग पर्सन नॉर्मल टू सुपिरियर. म्हणजे ओके, नॉर्मल टू सुपिरियर, तर तुम्ही म्हणसाल की कस काय नॉर्मल टू सुपिरियर, कस काय होणार. सपोज कोणी दान देते किंवा गिफ्ट देते, सो रिमेंबर अनाथपिंड, ओके, रिमेंबर विशाखाला आठवा, अनाथपिंडकला आठवा,
ओके ते श्रोतापन्न होते पण देर आर मिलियन एंड ट्रिलियन श्रोतापन्न दॅट टाइम. भगवान बुद्धाच्या वेळेस कितीतरी श्रोतापन्न एक एक प्रवचनामध्ये व्हायचे, परंतु 2600 2550 वर्षानंतरही आजही तुमच्या कानामध्ये अनाथपिंडक शब्द येते. ही आहे सुपिरियरिटी, हे श्रेष्ठत्व देण्यामागच. अनाथपिंडकचं देणं काही साधं नव्हतं. ज्यावेळेस तुम्हाला आठवत असेल ते जेत कुमार देत नव्हता, तर त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जर या जेतवनाला पूर्ण सोन्यानंही मरवून टाकलं तरी मी देण्याबद्दल, तर अनाथपिंडक ओके तुम्ही प्राइस ठरवून टाकली, तर तो काय करतो पूर्ण सोनं पसरून टाकतो त्या जमिनीवर जितकं असेल तितके. आय थिंक 80,000 गोल्ड कॉइन, गोल्ड कॉइन और गोल्ड पीसेस, म्हणजे जर चौकोनी गोल्ड जर पकडसान तुम्ही 100-100 ग्रॅमच, तर 80,000 गोल्ड पीसेस तो पसरवत होती. तर ही आहे त्याची सुपिरियरिटी. ओके, म्हणजे शेवटी शेवटी फक्त त्याच्याबरोबर एक मूठ माती राहते. सुपिरियरिटी ऑफ गिव्हिंग इट इज, म्हणजे यानं काय होतं की इट इज नॉट अबाउट द ऑब्जेक्ट, म्हणजे हे काय देताय याच्याबद्दल नाही आणि कशासाठी देताय याच्याबद्दलही नाही किंवा देताय याच्याबद्दलही नाही. हे आहे क्वालिटी ऑफ द माइंड, म्हणजे आपल्या मनाची सर्वोत्कृष्टता हे दर्शवते. तर थर्ड वॉच ऑफ द नाईटला एक सत्य कधी दिन टाकतात आणि ओरडतात की आय वोन आय वोन आय वोन आय कॉन्करर आय कॉन्करर. सो किंग पसेन दी तिथं असतात राजा प्रसनजीत. तर राजा प्रसनजीत एकदम पाहतात व्हॉट हॅपन काय झालंय, थोडस त्याला बिकॉज किंग ना राजा आहे तर थोडा इगो असणार. सो आय वोन हे जे शब्द आहे त्याला थोडस हर्टफुल होतात. देन तो सैनिकाला पाठवतो आणि विचारतो काय झालं. देन एक सत्तक असतात ते म्हणतात की मी जेव्हा प्रवचन ऐकत होतो ते या या टाईपचं घडलं. तर राजा खूप खुश होऊन जातो आणि सर्व सभेमध्ये म्हणतो की इट्स व्हेरी हार्ड, हे खूप अवघड आहे, जे सर्वात महत्वाचं असतं ते देऊन देणं. मग तो जो राजा असतो तो एका सत्तकाला दोन कपडे म्हणजे फुल ड्रेस देतो, दोन एकदम रिच चांगलेवाले. मग एक सत्तक तेही देऊन टाकतो. ओके, मग तो चार देतो तेही देऊन टाकतो. मग तो आठ देतो तेही देऊन टाकतो. 16 देतो ते देऊन टाकतो. मग 32 देतो तर ते देऊन टाकायच्या वेळेस एक सत्तकाला राजा म्हणतो की स्टॉप स्टॉप आता बस झालं देऊ नको. ओके, मिनिमम दोन तरी तू स्वतःसाठी ठेव, एक तुझ्या वाईफसाठी आणि एक तुझ्यासाठी. मिनिमम तेवढं तरी ठेव, बाकी तुला द्यायचं ते काय करायचं तू कर, या टाईप तो म्हणतो. तर तो जे दोन असतात ते देऊन तो स्वतःसाठी ठेवतो आणि बाकी होता. तसंच एका सत्तक काय कर, एक सत्तकाला राजा दोन ब्लँकेट देतो. इट्स व्हेरी हाय काइंड, म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे ब्लँकेट देतो. आय थिंक समथिंग सिल्वर रेशमानं बनवलेलं दैत. तर एक सत्तक काय करतो ते भगवान बुद्धांना गिफ्ट करून देतो. लाईक दिस वन त्याचा तो कॅनोपी बनवतो. कॅनोपी म्हणजे या टाईप. ओके, या टाईप मला मिनिंग माहित नव्हतं म्हणून मी गुगलमध्ये सर्च करून तुमच्यासाठी शोधून ठेवलंय. कॅनोपी या टाईप ते भगवान बुद्धासाठी गंधकुटीमध्ये बनवतो. गंध म्हणजे भगवान बुद्ध जिथं झोपतात. तर मग एक दिवस काय होतं की राजा तिथं येतो आणि पाहत की हे जे कॅनोपी आहे हे एका ब्लँकेटनं विशिष्ट प्रकारच्या ब्लँकेटनं बनवलेलं आहे. तर त्याला आठवत की सिमिलर तर मी एक सत्तकाला दिलं होतं. मग
तो विचारता त्या दुसऱ्या मंत्रीला की कोणी केलंय, तर ते म्हणतात की हे एका सत्ताकांना भगवंतांना दानामध्ये देऊन टाकलेलं आहे आणि त्याचं हे असं बनवलं. तो मूव होऊन जातो एकदम, व्हेरी इम्प्रेस. राजा मग खूप खुश होऊन जातो. देन मग तो राजा एक सत्तकाला त्या टाइप त्यावेळेस न्यूमेरिकल गिफ्ट द्यायचे, द गिफ्ट ऑफ फोर म्हणतात त्याला, गिफ्ट ऑफ फाय, गिफ्ट ऑफ एट, लाईक दॅट. तर गिफ्ट ऑफ फोर देतो. काय काय देतो मग? फोर एलिफंट म्हणजे चार हत्ती, फोर हॉर्सेस चार घोडे, 4000 गोल्ड कॉइन म्हणजे 4000 सोन्याच्या मोहरा किंवा कॉइन्स, फोर वुमन चार स्त्रिया, फोर फिमेल स्लेव्स, चार स्त्रिया परंतु जे गुलाम असायचे त्यावेळेस ते चार विलेजेस, पण तो असे विलेजेस, असे खेडे की ज्यांची जे टॅक्सेस आहे ते खूप मोठा आहे. तर हे चार 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 गिफ्ट ऑफ फोर म्हणतात, हे एकच सत्तकाला ते देऊन टाकतात. इथं जे फोर स्लेव्स आलेले आहेत, तर मग तुम्ही म्हणसान की बुद्धाने त्यावेळेस रोखलं का नाही? तर भगवान बुद्ध सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल जे रिसोर्सेस असायचे त्याच्यामध्ये जास्त पडायचे. फक्त जिथं लो ग्रेडेड कास्ट किंवा हे असं यायचं, तर भगवान बुद्धाने त्याच्यामध्ये कधीही हे नाही केलं. भगवान बुद्धांनी प्रत्येक कोणत्याही जातीचा धर्माचा असो त्याला कधीही लो समजलं नाही, काही नाही, परंतु लगेच त्यांनी संघामध्ये त्यांना स्वीकारलं. ओके, याच्यासाठी बरेचसे जे हायर कास्ट किंवा हायर रिलिजियस जे होते ते त्यांचा विरोध करायचे थोडासा, बट इट्स ओके, तो आपला विषय नाहीये. तर महत्वाचं हे की गिफ्ट ऑफ फोर त्यांना भेटत. तर का देतात राजा? कारण की राजाला समजून जात की हा स्वतःजवळ काहीच ठेवणार नाही, मग मला असं काहीतरी द्यावं लागेल की ज्याच्यापासून त्याला मिळकत भेटत राहील आणि तो कंटिन्युअसली आपलं जे पुन्हा पुन्हा जे चांगलं काम करण्याचं आहे ते कधी सोडणार नाही. ओके, म्हणजे हॅज टेन टू बी अ कल्टिवेट ऑफ गुडनेस ना. म्हणतो अधिरथ कल्याणे, अभिरथ कल्याणे, म्हणजे पुन्हा पुन्हा चांगलं करण्याची जी क्रिया आहे तो सोडणार नाही. तर मग इथं हे समजायचं की आधी आधी हा जो एक सत्तग आहे, तर याची जी मेंटॅलिटी होती, कारण की एकच कपडा होता, ऑब्विसली एकच कपडा होता आणि तो त्याला स्टिक होता. ओके, तर इथं जे गिविंग असतं तर ते कोणाला देत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्ही बाहेर जात असाल किंवा मी माझ्यावरून सांगतो. ओके, जसं कोणी येतं आणि सपोज एनी एनी एनिवेअर मी काही खात असेल किंवा काही शॉपमध्ये कुठं कोणी येतं आणि म्हणतं की ओके मलाही थोडंसं खाऊ घाला, सो आय ऑलवेज डू दॅट, बट दॅट इज नॉट अ ग्रेट गिफ्ट गिफ्ट दॅट इज नॉट ग्रेट गिव्हिंग. ते काही मोठं कार्य नाही आहे. ओके, अशा व्यक्तींना दिल्यानं काही जास्त त्याचं कल्टिवेशन होणार नाहीये. पुण्यामध्ये पुण्य आहे परंतु एवढं हायर नाहीये किंवा एवढं ग्रेट नाहीये. पण तर जसं की भगवान बुद्धाला दिल्यानंतरच इतकं सगळं त्या एक सत्तकाला भेटलं का? कारण की द रिसिव्हर इज द हायर वन, जो रिसिव्हर आहे तो खूप हायर आहे. तर रिसिव्हर जो असतो, म्हणजे जो रिसिव्हर असतो, तर तो जर ही म्हणजे तो जर ह्युमॅनिटी साठी काही करत असेल, इफ ही चेंजिंग द ह्युमन माइंड, जसं की भगवान बुद्ध आहे, सारिपुत्त आहे, महामोग्गलायन आहे, असे असे जे रिसिव्हर्स आहेत दे आर द व्हेरी हाय वन, ते खूप सर्वश्रेष्ठ आहे. अशांना दिल्यानंतर क्विक रिझल्ट येत असतात. तुम्ही बाहेर जा, नो मॅटर, आपण बघा मागच्या स्टोरीमध्ये कितीतरी वेळेस पाहणार
सारी पुत्र एकदा विचारतात एकदा त्यांच्या नातेवाईकाला की तुम्ही दान करतात का, ते म्हणतात की मी 1,000 गोल्ड कॉइन दर महिन्याला दानामध्ये देत असतो एव्हरी मंथ. बट मग सारीपुत्र तिथं डिटेल सांगतात की कोणाला दिल्यानं काय भेटतं, त्यात ती स्टोरी आहे सो ती घेणार नाही, परंतु महत्वाचं असतं. तर जो कल्टिवेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल ठेवत असतात, दे आर द हायर रिसिवर्स. मग ते संबुद्ध, पैचेक बुद्ध, अरहंत, अनागामी, सकदगामी, सोतापन्न या टाइपचे मेन ह्युमन, म्हणजे पुरुष, स्त्री, भिक्खू, भिक्खुनी या टाइप मध्ये ते मोडतात. ओके, इफ यू फाइंड दॅट वन डोंट हेजिटेट. ओके, चांगलं करण्यामध्ये कधीही वेळ गमवू नका. जो व्यक्ती चांगलं करण्यामध्ये वेळ गमवतो त्याचं रूपांतर वाईट मध्ये होत असतं, म्हणजे त्याचं रूपांतर तो वाईट मध्ये इझिली आनंदी होत असतो. आणि जो व्यक्ती दरवेळेस चांगलं करण्यामध्ये गुंतलेला असतो तो वाईट मध्ये लवकर पडत नाही. हा आहे या दमपणचा मुख्य सार. तर मग सगळे भिक्खू बसतात आणि मग त्यांची चर्चा होत राहते. तर भगवान बुद्धाला ते म्हणतात की किती ग्रेट आहे की एक सत्तकाच्या सोबत हे सगळं घडलं आणि एक सत्तकानं ते गिफ्ट घेऊन केलं. भगवान बुद्ध तिथे म्हणतात की नाही भिक्खू, एक सत्तकानं समजा त्याच जे रोब आहे, त्याचा जे वरचा कपडा आहे, तो पहिल्या प्रहर मध्ये दिला असता म्हणजे पहिली प्रहर जसं ऐकल्या ऐकल्या जर त्यांना जसं त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आणि ऐकल्या ऐकल्या जर त्यांना दिला असता तर त्याला म्हणजे यस तर त्याला गिफ्ट ऑफ 16 भेटला असता. ओके, गिफ्ट ऑफ 16 म्हणजे 16 हत्ती, 16 घोडे, 16,000 गोल्ड कॉइन, 16 स्त्रिया, 16 स्त्रिया मधले गुलाम आणि 16 गाव. त्याच्यानंतर त्यांना समजा सेकंड वॉच ऑफ द नाईट दुसऱ्या प्रहरी मध्ये जर दिलं असत तर त्याला 8 हत्ती, 8 घोडे, 8,000 गोल्ड कॉइन, 8 ऊन या टाइप मध्ये गिफ्ट ऑफ 8. परंतु त्यांना तिसऱ्या प्रहरी मध्ये दिल्यामुळे त्याला 4 हत्ती, 4 पुढे या टाइप मध्ये भेटलं. तर याच्यावरून आपल्याला समजतं की ज्या वेळेस आपण डिले करतो काही देण्यामध्ये, ओके, तर काय होतं की जी आसक्ती असते, जो लोभ असतो, हा लोभ त्या डिलेमुळे काय करतं, द गिव्हिंग, द ग्रेटनेस ऑफ गिव्हिंगची जी क्वालिटी असते ती लो करून टाकते. जसं की तुम्हाला जे फळ भेटणार आहे, ओके, जसं की तुमच्या मनामध्ये काही आला मला ते उत्पन्न नाही मला द्यायचंय, देन त्या लोभापायी तुम्ही त्या देण्याच्या क्रियेला जितका वेळ लावताय ना, त्याच्यामध्ये काय होतं की त्या लो त्या दानाचं जे पुण्य आहे किंवा त्या दानापासून मिळणारं जे फळ आहे त्याची जी क्वालिटी आहे त्या फळाची ती लो 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 होत जाते. ते या भगवान बुद्धाच्या वाक्यावर हे समजतं आपल्याला. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की सद्दा असेल तर क्विक द्या. आणि जे मेडिटेशन असतं, जे ध्यान असतं, ते पण विदाउट विदाउट दाना नॉट गोइंग हायर. जी क्वालिटी असते जी देण्याची, कारण की ग्रीड मनामध्ये असेल तर एकाग्रता इझिली क्वालिटी मध्ये परावर्तित होणे शकत. भगवान बुद्ध म्हणतात की समाहितं चित्तं यथाभूतं पचनाते, म्हणजे सर्व जे सद्गुण आहे ते केव्हा एकवटतात, म्हणजे सर्व सद्गुण ज्यावेळेस एकवटतात त्यावेळेस एकाग्रता लागते. पण तू लोभच जर मनामध्ये थांबवत आहे पहिल्या पायरीवर, म्हणूनच तर पारमिताचा जो पारमिताचे जे दरवाजे उघडतात ते दानापासून उघडतात, गिव्हिंग पासून उघडतात, गिफ्ट पासून उघडतात. कारण की लोभच असतो जो पकडून, मागे मी एक उदाहरण दिलं होतं त्या माकडाचं,
ते माकड हात मध्ये हात टाकतं आणि पकडून ठेवतं, होल्ड करून ठेवतात. ओके, असं असं म्हणजे माझ्या माझ्या सोबत मी सांगतो कसं झालेलं आहे. ज्या वेळेस आम्ही शिबिर घ्यायचो, मे बी नागपूरला होता, पाच पावलीला एक शिबिर ठेवलं होतं. आणि त्यावेळेस काय झालं की रिझल्ट चांगले आल्यामुळं त्या एरियामध्ये थोडस पसरलं की हे हे शिबिर खूप पसरतं. इव्हन म्हणजे मूर्तीच्या पुरून आम्ही जायचो नागपूर. ओके, त्यावेळेस डोनेशन तर खूप रेअर, म्हणजे दान खूप रेअरली भेटायचं. मी हेही सांगतो की ज्यावेळेस शिबिर घ्यायचे तर जे स्टुडंट्स असायचे माझे, ते जेव्हा लोकांपर्यंत इव्हन जे चांगले चांगले लेक्चरर वगैरे, ओके, इव्हन ते 10 रुपये देण्यासाठी 2 वीक्स वेट करायचे. इट्स अ व्हेरी फिल्दी थिंग, यु नो, फिल्दी माइंड ना, गलिच्छ मन याला म्हणतो त्या टाइप. कारण की आसक्तीमुळे जे मन असतं ते घाणेरडं होऊन जातं, परंतु भ्रम ते दिसू देत नाही. जो डिल्युजन असतं ना, ते आसक्तीची जी गंदगी असते, जी घाणेरडेपणा असतो आसक्तीचा मनामधला, तो दिसू देत नाही. ते अंधारात ठेवून देतं त्या घाणीला. मनाचा जो अंधार असतो, जो अविद्येमुळे निर्माण झालेला आहे, आसक्तीची जी घाणेरडेपणा आहे, तो मोह त्याला लपून टाकतो मनामध्ये, दिसत नाही. पण त्याचा वास लागतो. त्याचा वास केव्हा लागतो? ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये ओके द्यायचं द्यायचं द्यायचं, पण देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही, हे जे देऊ की नाही आहे ना, जे थांबून ठेवतंय, तो आहे घाणेरडेपणाचा वास, आसक्तीचा. ओके, जिथं जिथं तुम्हाला असं लागेल तर तिथं समजून द्यायचं की हे आसक्तीच काम आहे. तर हे याच्यामुळे काय होतं की जे इम्प्रूव्हमेंट आहे, लेटिंग गो द अटॅचमेंट, अटॅचमेंटला आपण लेट गो करत आहे गिव्हिंग मधून. इझी नाही आहे, हार्ड आहे. या प्रॅक्टिसेस मध्ये खूप हार्ड राहतं. त्याच्यामुळं पारमिता इज अ व्हेरी हायर वन. या दानामध्ये खूप हायर राहतं पारमिता, खूप हायर बनतात. कारण की या आसक्तीमुळेच तर या जगाच्या या संसाराच्या या भवचक्रामध्ये आपण त्या माकडासारखं पकडून ठेवतो. आसक्तीला आपला मोह पकडून ठेवतो. जसं ते थायलंडमध्ये त्या मंकी कॅचर काय करतात, माकडाला पकडणारे, त्या नारळामध्ये एकदम सुगंधी आणि मोहक स्वीट पदार्थ ठेवून देतात. माकडाचा हात तर आतमध्ये जातो, ते पकडून ठेवतं, परंतु ते बाहेर येऊ शकत नाही. तसंच आपलं मन राहत. ओके, असो जास्त नाही सांगत. तर तिथं काय झालं की खूप खूप स्टुडंट येऊन गेले आणि माझी कॅपॅसिटी मे बी 50-55 लोकांना खाऊ घालण्याची होती. मे बी आय थिंक 10 डेज ठेवलं होतं. तर विदिन 7 डे ऑल द मनी, सर्व पैसे संपले आणि सर्व स्टॉक जो होता फूडचा तो संपून गेला. What to do now? Then automatically donation come. म्हणजे समोरचे 3 दिवस कुणालाही न सांगता दान पडलं कॅम्प मध्ये. लोक येत होते आणि 150-250 लोकांना भोजन, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच ऑफर केलं लोकांनी. दॅट्स द ग्रेटनेस. ओके, तर गिव्हिंग खूप इम्पॉर्टंट होतं. एका एका कॅम्प मध्ये बंदे राहुलांचा कॅम्प, ओके, अमरावतीला. देन त्या कॅम्प मध्ये पण समथिंग 2-2.5 लाख मी रिसेंटली माझ्या एका टूर मधून कमवले होते. काय झालं की त्यावेळेस आम्ही फॅसिलिटीज ठेवल्या होत्या लोकांना, थोडस दूर होत तर अप अँड डाऊन, अँड याच्यामध्ये पूर्ण पैसे निघून गेले. तर एक एक जी एक लेडी होती कॅम्प मध्ये, मी नाव नाही घेणार, ओके, तो व्हॉट शी डीड, त्या लेडीनं आपलं जे मंगळसूत्र होत ते काय म्हणतात
ठेवून देणं समथिंग 15-23 हजार आले होते द्यायचे, ते ठेवून दिलं आणि ते कम्प्लीट केलं. आफ्टर दॅट आय स्टार्ट टू अर्न मोर विथ द टूअर्स. मग मला लगेच टूर्स समोर टूर्स चालू झाले म्हणजे आणि मी ते लगेच पे कर. बट इम्पॉर्टंट इज हाऊ यू गिव्ह अँड व्हाय यू गिव्ह, तुम्ही कशासाठी देते आणि का देते. सो म्हणजे आपल्या जवळचं जे शेवटचं नाणं आहे तेही चांगल्या कामासाठी देण्यामध्ये आपण हिसकिसलं नाही पाहिजे. ते असतं गेमिंग, ते असतं हायर काइंड ऑफ गेम. तर मग भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही या प्रकारे म्हणजे एक सप्तकानंतर पहिल्या वॉशला दिलं असतं तर असं झालं असतं, दुसऱ्या वॉश ऑफ नाईट ला दिलं असतं. एका ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की मा भिक्कवे बहित्तं पुण्यानं, बिकॉज डोंट बी अफ्रेड फॉर डुईंग गुड डीड्स. बिकॉज चांगलं करण्यामध्ये घाबरू नका. तर काय म्हणतात समोर, सुख सेतं भिक्कवे अधिवच्छानं यदिनं पुण्यानी. हॅपीनेस इज द अनदर वर्ड ऑफ गुडनेस. म्हणजे सुखाला दुसरा शब्द फक्त सुखाला म्हणजे सुखाचा दुसरा शब्द चांगलेपणा आहे. म्हणजे चांगलेपणा म्हणजे चांगलं वागणं म्हणजे सुख आहे. येत आहे का लक्षामध्ये? खूप इझी आहे. सुख सेतंग भिक्कवे अधिवच्छानं यदिनं पुण्यानि, म्हणजे पुण्य करणं म्हणजे सुख आहे. तर इथं आपण समजायला पाहिजे की गिफ्ट ऑफ गिविंग किंवा हे जे आहे चांगलं वागणं चांगलं करणं, इट्स अ व्हेरी हाय, व्हेरी व्हेरी रेअर. सो इम्पॉर्टंट दॅट यू मस्ट रिलिंक्विश. तुम्ही तुम्हाला तुमच्या ध्यानामध्ये तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जर समोर जायचं असेल तर जे आसक्ती आहे त्याला फेकून द्या, जो लोभ आहे त्याला फेकून द्या. जर तुम्ही हे फेकू शकले नाही त्या माकडासारखे आपण अटकून राहू. जसं ते माकड हात टाकतं त्या नारळामध्ये पकडून ठेवतं, त्या आसक्तीमध्ये पकडून ठेवतं, तसंच या संसार रूपी जाळ्यामध्ये आपणही माकड नाही बनलो पाहिजे. विच शुड नॉट बी अ मंकी. ओके, तर मंकी कॅचर कोण आहे, माकड पकडणारा कोण आहे? हा तो आहे मारा. ठीक आहे, तर या माराचा जो जाळं आहे, माराचं जे जाळं आहे त्या जाळ्याचं एक नाव आसक्ती पण आहे. या जाळ्यामध्ये जास्त न फसता या जाळ्याला दरवेळेस सोडण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो दिस इज द धम्मपद. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल. आणि ऑलवेज बी गुड, ऑलवेज बी गुड, डोंट हेजिटेट टू डुईंग गुड. चांगलं करण्यामध्ये जास्त वेळ गमवू नका. तुम्ही म्हणत असाल की नो नो आय एम इन जाना, आय एम इन आय हॅव अ लाईट ऑर समथिंग, इतक्या दिवसापासून ध्यान करतोय. बट पारमहिताचे दरवाजे जर खोलायचे असतील पहिल्या पारमहितीपासून सुरुवात करावं लागणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही आहे. नो मॅटर तुम्ही कितीही काही करा. ओके, जी क्वालिटी मनाची जी आहे ती आसक्ती सोडल्याशिवाय होत नाही. हेच होतं धम्मपद. समजलं असेल तर ठीक, जे घ्यायचं असेल ते घ्या, नाही घ्यायचं असेल ते फेकून द्या. ओके, ठीक आहे.